आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता धनंजय बद्दल जर काही वाईट बोललास ना तर मी मागचा पुढचा कसलाच विचार करणार नाही. आणि आहे माझं प्रेम धनंजय वरती. कालही होत आणि इथून पुढे असणारे काय म्हणणं तुझं? माझं एवढंच म्हणणं आहे तुझं धनंजयवर प्रेम आहे, मग तू त्याच्यासोबत लग्न का करत नाहीस? सुंदरी, आय एम रिअली सॉरी. मला धनंजयविषयी वाईट बोलायचं नव्हतं, पण तुझ्या मनात जे काही ना धनंजयविषयी ते बाहेर काढण्यासाठी मला तसं बोलावं लागलं. आय एम रिअली सॉरी. पण हो, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. अजून किती दिवस तू स्वतःची फसवणूक करणार आहेस? अजून किती वेळा तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणार आहेस? खरं प्रेम फार मौल्यवान असतं, फार नशिबाने आणि फार मोजक्या लोकांना मिळतं. जर तुला ते मिळाले तर ते जब असं झिडकारू नकोस. मला सुद्धा अनुच्या रूपात खरं प्रेम मिळालं होतं, पण नाही सांभाळू शकलो. मी आज एकटा पडलोय. तर तुला एवढीच रिक्वेस्ट करेन मी की खरं प्रेम मिळालंय तर ते जप. पण माझ्यावर खरंच सांगतो, देवाची कृपा आहे, दुसऱ्यांदा मला खरं प्रेम मिळते सावीच्या रूपात. आणि तिने मला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की खरं प्रेम काय असत. त्यामुळे मी तुम्हा दोघांना वेगळं होताना नाही बघू शकत सुंदरी. बघ, जर सावीमुळे आपल्याला एकत्र राहावं लागलं तर एवढं निश्चित आहे की मी आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा नाही करणार. पण तरी मला असं वाटतं ना की धनंजय शिवाय तुझ्यावर जास्त प्रेम कुणी नाही करू शकत. तुला त्याच्यापेक्षा जास्त सुखात कुणी नाही ठेवू शकत. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो की धनंजय सोबत लग्न कर, त्याच्यासोबत संसार थाट. मी सावीला सांभाळून घे. माझ्यामुळे एकदा तुमचं लग्न मोडलंय आणि जर पुन्हा तू आता असं काही डिसिजन घेतला तर त्याचा दोष सुद्धा माझ्यावरच येईल. आणि प्लीज, मी खूप थकलोय आता सुंदरी. मी एवढं पाप स्वतःवर नाही ओढवून घेऊ शकत. तुला असं वाटत असेल की हा माझा स्वार्थ आहे, मी स्वार्थाने बोलतोय, तर तसं समज. पण प्लीज, आय रिक्वेस्ट यू, तुम्ही दोघांनी एकत्र या, तुम्ही दोघांनी लग्न करा. आय रिक्वेस्ट यू, प्लीज. पण हे कसं शक्य आदित्य? मी सावीशिवाय नाही राहू शकत. सुंदरी, हे बघ प्लीज, तू माझं ऐक. तू सावीची काळजी करू नको. तिची समजूत मी काढेन, मी तिला समजवेन. आय प्रॉमिस, मी वचन देतो तुला, तुझं धनंजयचं लग्न व्यवस्थित होईल, निर्विघ्नपणे पार पडेल. मी वचन देतो तुला. बघ सुंदरी, मी आतापर्यंत तुला खूप त्रास दिलाय मला माहिती आहे, पण आज पहिल्यांदा मैत्रीचा हात पुढे करतोय. प्लीज ते ऍक्सेप्ट कर. या जगात तुझ्यावर कुठलंही संकट येणार नाही. ती संकट येण्या अगोदर मी त्यांच्या समोर उभा राहीन, हे प्रॉमिस करतो तुला.
मी काय म्हणते, आदित्यने एक पाऊल पुढे टाकलंय तर आपण या गोष्टीसाठी सुंदरीला तयार करायला पाहिजे ना, म्हणजे आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं. मी काय म्हणते, आपण की नाही आधी सरूशी बोलून घेऊया आणि मग आदित्य बोलेल, कसं आहे ते बरं राहील ना. मी काय म्हणते, आपण ह्या गोष्टीला येळ नकोच लावायला, सुंदरी संघ आपण बोलूनच घेऊया. हा बर, चला मी निघते. हा येते येते सरू, थांब जरा. काय झालं बोला ना. नाही म्हणजे मला, म्हणजे आम्हाला की नाही तुझ्या बरोबर बोलायचंय, म्हणजे महत्वाचं बोलायचंय. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नको नको, मी बोलते, काही कामाच्याच नाही. काय झालं, काय बोलायचंय? अग ते म्हणजे आम्हाला असं वाटतंय तू आता तुझ्या लग्नाचा संसाराचा विचार करावा, म्हणजे तुझ्यासाठी नसे ना पण सावीसाठी तरी करावा. आणि सावीसाठीच का, मी तर म्हणते तुझ्यासाठी पण करायला पाहिजे. अगं एवढी वर्ष तू त्याग केलीसच की तू तुझ्या लग्नाचा विचार करावा. काय ग शशी, बरोबर ना? हो, म्हणूनच आम्ही म्हणतोय असं की तू आणि आदित्य. अरे सुंदरी, तू अजून गेली नाही का? चर्चा काय झाली एवढी इकडे? आदित्य बोलला माझ्याशी, मी त्याच्यावर विचार करते. हा अगं, ते काल आपल्यामध्ये जी चर्चा झाली ना त्याविषयी बोलतायत त्या. म्हणजे आदित्य तू सुंदरीशी बोललास पण? हो. तो बोलला माझ्याशी. अरे सुंदरी, मी काय म्हणतोय, तू अजून इकडे का थांबली आहेस? अगं उशीर होईल ना तुला ऑफिसला, जा. अरे आदित्य, असं काय करतो, बोलू दे की आम्हाला तिच्याशी. हे बघा, आपण बोलतच राहू, आपली चर्चा होतच राहील, रात्री बोलूया वाटल्यास. पण आता जर ती गेली नाही ना तर तिला उशीर होईल. मग परत कोणी तिला म्हटलं की कलेक्टर साहेब उशीर येतात तर तुम्हाला आवडणार आहे का? सुंदरी तुला खरंच, मला असं वाटतं तुला उशीर होईल, एवढ्या दिवसांनी चाललीस ऑफिसला, वेळेवर जा.